मग हे महाराष्ट्रामध्ये ही कसली थिरं. आणि दुसरी मला कळत नाही, ह्यांचं सरकार आलं की हे ठरवणार 2 चाका 3 चा, ह्यांचं सरकार आलं की हे ठरवणार 2 चाका 3 चाका 4 चा, म्हणजे काय? म्हणजे मला निवडणूक आयोग ह्याच्यावरती काय करते हेच मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. निवडणुकीची पद्धत आजपर्यंत जी चालू होती, मला असं वाटतं ती पद्धतच योग्य पद्धत आहे. आणि ज्याचं बहुमत त्याचा सरपंच बसला पाहिजे, ज्याचं नगरसेवक जास्ती त्याचा महापौर बसला पाहिजे. तुम्ही कोणाला तरी जबाबदार धरू शकता, या सिस्टीममध्ये तुम्ही कोणाला जबाबदार धरू शकत नाही. आणि सगळेजण मग काय होतं की सगळेजण एकमेकांच्या हाताशी धरून महानगरपालिका ओरबाडणे एवढंच फक्त ह्यांच्या हातामध्ये राहतं. आणि आपण मतदार म्हणून दरवेळेला 5 वर्षांनी रांगेमध्ये उभं राहायचं आणि त्यांच्या गुलामासारखं मतदान करत राहायचं. मुळात या सिस्टीम बदलायला कशाला पाहिजेत तुम्हाला? असं जगात कुठे होतं का हो? कुठेच होत नाही. म्हणजे आपण जर समजा आपल्या देशामध्ये बघितलं तर असं अनेक राज्यांमध्ये कुठेच होत नाही. मग हे महाराष्ट्रामध्ये ही कसली थिरं. आणि दुसरी मला कळत नाही, ह्यांचं सरकार आलं की हे ठरवणार 2 चाका 3 चा, ह्यांचं सरकार आलं की हे ठरवणार 2 चाका 3 चाका 4 चा, म्हणजे काय? म्हणजे मला निवडणूक आयोग ह्याच्यावरती काय करते हेच मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. मग निवडणूक आयोगाचं काम काय? कार्ड काढणं? ते तर रशियनवाला पण काढतो. पण आपण जबाबदारीने ह्या जर निवडणुका लढवणार नसू आणि हे जर 4-4 आणि 3-3 आणि 2-2 जर वॉर्ड होणार असतील, ह्याच्यात तर काही टिकणार नाही. ह्याच्यामध्ये फक्त नगरसेवक गब्बर होतील, बाकी आहे तिथेच राहील. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींचा मी एक नागरिक म्हणून मला असं वाटतं की तुम्ही पण एक नागरिक म्हणून आणि नागरिक म्हणून पत्रकार म्हणून मला असं वाटतं ह्याच्यावरती तुम्ही बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे.